आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे का साजरा केला जातो याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे दरवर्षी 5 जूनला साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात युनायटेड नेशनने केलेली आहे. युनायटेड नेशनचे असे म्हणणे आहे की आधुनिक काळामध्ये होत असलेला पर्यावरणाचा हास या गोष्टीला कुठेतरी आळा बसावा, त्यामुळे पर्यावरणाबद्दल जनजागृती करण्यासाठी या दिवसाची सुरुवात केलेली आहे. पर्यावरण म्हणजे काय? आपण आपल्या सभोवतालच्या जागेमध्ये राहतो किंवा निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहतो, त्याच्या अवतीभोवतीचे वातावरण म्हणजे पर्यावरण होय. पर्यावरणाची व्याख्या: माणसाच्या सभोवताली असलेले वातावरण, उदाहरणार्थ वनस्पती, प्राणी, सजीव, हवा, तापमान, पाणी इत्यादी गोष्टी पर्यावरणामध्ये येतात आणि यालाच आपण पर्यावरण असे म्हणतो. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ची सुरुवात कशी झाली? समाजामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी वर्ष 1972 मध्ये पर्यावरणाविषयी युनायटेड नेशनमध्ये एक ठराव सहमत झाला. पर्यावरणाचा होणारा हास, बदलते ऋतू, वातावरण आणि या सगळ्या गोष्टीचा आपल्या पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे ही गोष्ट लक्षात घेऊनच युनायटेड नेशनने 1974 मध्ये पर्यावरणासंबंधी जनजागृती करण्यासाठी वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ची स्थापना केली. वाढते शहरीकरण, औद्योगिकरण, पर्यावरणाचा होत असलेला निष्काळजीपणे वापर, जंगलाची होत असलेली कत्तल, ग्रीन हाऊसचे वाढते प्रमाण, त्यासोबतच कार्बनचे होणारे अति उत्सर्जन यामुळे आपले पर्यावरण धोक्यात आलेले आहे. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे 2021 या वर्षी 5 जून 2021 पर्यावरण दिवस साजरा करण्यात येणार आहे. या वर्षीची थीम थोडीशी वेगळी असणार आहे कारण की कोविड सारख्या आजाराने संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेले आहे, त्यामुळे या गोष्टीकडे बघून या वेळेसची थीम थोडीशी वेगळी असणार आहे. या वर्षी पाकिस्तानमध्ये वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे चे संमेलन होणार आहे. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा.